Good morning, students. Today we are going to see our second topic, Revolution in India, in the subject of Structure and Dynamic of Indian Agriculture. In previous lecture, covered our first topic, the Pattern of Agriculture Holding. Then now go to our second topic. In the second topic, first point is introduction. The term revolution describes current economic, social and technological trends beyond the industrial revolution. Many competing terms have been proposed that focus on different aspects of the social development. First example is, an example of revolution is movement of the earth around the sun. An example of revolution is the war fought between the colonial people and Great Britain. An example of revolution is the introduction of the automobile in the society. म्हणजे क्रांती हा शब्द औद्योगिक क्रांतीसोबत सामाजिक, आर्थिक आणि टेक्नॉलॉजिकल ट्रेंडविषयी वर्णन करतो. म्हणजे 18व्या शतकात जे काही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बदल झाले, बदल म्हणजे जे काही लघु उद्योग होते त्यांची जागा मोठ्या विकसित कंपन्यांनी घेतली. म्हणजे त्यांचे काम वाढले आणि उत्पन्नातही वाढ झाली. आणि जे काही काम मॅनपॉवरच्या मदतीने होत होते ते काम मोठमोठ्या मशीन्सद्वारे होत गेले. हा बदल 18व्या शतकात खूप कमी वेळात आणि मोठ्या प्रमाणात होत गेला. हे एक औद्योगिक क्रांतीचे उदाहरण आपण मानू शकतो. आणि जिथे पूर्वीकाळी भारतामध्ये दळणवळणासाठी घोडागाडी व बैलगाडीचा वापर करत होते, नंतर काही संशोधनानंतर आणि खूप प्रयोगानंतर दळणवळणासाठी ऑटोमोबाईल म्हणजे फोर व्हीलरचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. म्हणजे ही एक क्रांतीच आहे. आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे ही एक क्रांतीचे उदाहरण आपण मानू शकतो. भारत आणि इंग्रजांमध्ये जी स्वातंत्र्यासाठी जी लढाई झाली, ह्यासाठी जे काही युद्ध झाले, ते युद्ध हे एक क्रांतीचे उदाहरण आहे. ह्या सर्व उदाहरणावरून आपल्याला रिव्होल्यूशन म्हणजे काय हे आपण समजू शकतो. डेफिनेशन ऑफ रिव्होल्यूशन इन इंडिया. इन रिव्होल्यूशन वर्ड्स कम फ्रॉम लॅटिन अँड इज रिलेटेड टू द वर्ड रिव्होल्यूशन विच मीन्स अ टर्न अराउंड. सम पीपल अनहॅपी विथ देअर लिव्स, सम आर नॉट हॅपी विथ द होल सिस्टम. दीज पीपल जॉईन टुगेदर टू शेअर आयडियाज अँड मेक समथिंग चेंज. Something revolution may or may not include fighting. The revolution is a successful attempt made by people. The large group of people does an activity to change the political system of their country by force. Let's see in details revolution in India. म्हणजे क्रांती शब्द लॅटिन मधून आला आहे आणि रिव्होल्यूशन या शब्दांशी संबंधित आहे, ज्याचा अर्थ असा आहे की क्रांती म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये केलेला अतिशय तीव्र बदल. काही लोक त्यांच्या आयुष्यापासून खुश नाहीत, काही संपूर्ण सिस्टीमवर आनंदित नाहीत. ते लोक एकत्रितपणे प्लॅनिंग करतात आणि काहीतरी बदल घडून आणतात. कधी कधी क्रांतीमध्ये लढाईचा समावेश असू शकतो किंवा नसू शकतो. क्रांती हा लोकांनी केलेला यशस्वी प्रयत्न आहे. लोकांचा मोठा समूह सक्तीने आपल्या देशाची राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करतात. ह्याला रिव्होल्यूशन म्हणतात. तर रिव्होल्यूशनमध्ये जवळपास 5 स्टेजेस आहेत. तर ते 5 स्टेजेस आपण व्यवस्थित इन डिटेल्समध्ये बघूया. फर्स्ट स्टेज इज अ प्रॉब्लेम एक्झिस्ट. सेकंड स्टेज इज कॉम्प्रोमाइज अटेम्प्ट. थर्ड स्टेज इज व्हायलेन्स. फोर्थ स्टेज इज सेकंड कॉम्प्रोमाइज अटेम्प्ट. फिफ्थ स्टेज इज स्ट्रॉंग लीडर इमर्ज. म्हणजे पहिली पायरी म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये एक समस्या निर्माण होते, दुसऱ्या पायरीमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो एक पूर्ण टीम मार्फत. तिसऱ्या स्टेजमध्ये एक हिंसाचारावर तडजोड करून त्याच्यावर उपाय काढण्याचा प्रयत्न करतो. आणि चौथ्या पायरीमध्ये एक मोठा आणि एक लीडर क्वालिटीचा नेता उदयास येतो आणि त्या पूर्ण गोष्टीवर सोल्युशन. इन ऑल रिव्होल्यूशन व्हेरी इम्पॉर्टंट इज ऍग्रिकल्चर रिव्होल्यूशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍग्रिकल्चर रिव्होल्यूशन? ऍग्रिकल्चर रिव्होल्यूशन इज द रिव्होल्यूशन लेड टू द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन बाय प्रोव्हाइडिंग अ सरप्लस ऑफ फूड अँड सप्लाईज. व्हेन पीपल स्टॉप हॅव्हिंग टू वरी अबाउट फूड
they were able to start moving forward with the other things. म्हणजे शोध किंवा नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी होते तेव्हा कृषी क्रांती शेतीत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांचा संदर्भ देते. या क्रांतीमध्ये उत्पादनाचे मार्ग बदलतात आणि उत्पादनाचे दर वाढतात. भारतात विविध कृषी क्रांती घडून आणल्या आहेत आणि कृषी क्षेत्रात पूर्णपणे नवीन युगाची सुरुवात झाली. कृषी क्रांतीमुळे भारतीय शेती वेगाने वाढण्यास मदत झाली आणि नवीन संधी निर्माण झाल्या. जेव्हा लोक अन्न व इतर गोष्टी बरोबर पुढे जाऊ लागले तेव्हा त्यांना खाण्याची चिंता करणे थांबले तेव्हा कृषी क्रांतीमुळे औद्योगिक क्रांती उदयास आली आणि त्याचं प्रगती होऊ शकली. इन प्रिव्हियस पॉइंट ओईसी इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन ऑफ रिव्होल्युशन. नाउ अवर पॉइंट इज टाइप्स ऑफ रिव्होल्युशन इन इंडिया. फर्स्ट टाइप इज ग्रीन रिव्होल्युशन वॉज डन इन agriculture and father of revolution of green revolution is Mr. Swaminathan. Second type is white revolution. White revolution was done in the field of milk and dairy products and that father of the revolution is Dr. Varghese Kurien. Third type is blue revolution. Blue revolution was done in fish and aquaculture and the father of blue revolution is Dr. Arun Kishan. Fourth type is golden revolution was done in the field of fruit, honey and horticulture. The father of the revolution of gold revolution is Nirupak Tuteja. Type of fifth revolution is silver revolution in the field of eggs and poultry. The father of silver revolution is Indira Gandhi. Sixth type is yellow revolution. In the field of oil seed, the father of yellow revolution is Sam Petroda. Seventh point is pink revolution. Pink revolution was done in pharmaceutical and onion. And father of pink revolution is Durgesh Patel. In the eighth type, brown revolution. Brown revolution was done in leather and cocoa. And father of brown revolution is Harlal Chaudhary. Ninth type, red revolution. Red revolution was done in the field of meat and tomato. Father of revolution of red revolution is Vishal Tiwari. Tenth type is golden fiber revolution. Golden fiber revolution was done in the field of jute. 11th type is evergreen revolution. Evergreen revolution was done in the field of overall production of agriculture. And father of revolution, evergreen revolution is Mr. Swaminathan. Black revolution was done in the field of petroleum. Silver fiber revolution was done in the field of cotton. Round revolution was done in the field of potato. Protein revolution was done in the field of agriculture. Gray revolution was done in the field of fertilizer. This is all type of revolution. We'll see in next lecture explanation of one by one types of revolution.